राज ठाकरेंच्या त्या इशाऱ्याची पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दखल. मशिदीवरील भोंगे काढण्यात यावेत असा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क झाले असून आयुक्तालय स्तरावरती ध्वनी प्रदूषण संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यामुळे ही समिती शहरातील भोंगे काढणार का अशी चर्चा यावेळी होत आहे. भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालीसाचे पठण करणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले जाते. तणाव वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून राज्यभरातील पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. मुस्लिम बाहुल भागात तसेच मशिदी ईदगाह दर्गा मदरसे व कब्रस्थान आदींच्या सुरक्षेची आढावा घेतला जात आहे. ध्वनी प्रदूषण संनियंत्रण समितीमध्ये प्रमुख म्हणून अपर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे तसेच उपायुक्त डॉक्टर काकासाहेब डोळे मंचकीपर आनंद बोईटे आणि महाराष्ट्र पद्मभूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांचा समावेश आहे. कोणत्याही पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषणाबाबतचे गुन्हे दाखल झाल्यास तत्काळ समिती कक्षाला माहिती द्यावी लागणार आहे. याबाबत विशेष शाखेने सर्व पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे.